शिवाजी भोसले जोयडा आयोजित याच्या सही ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आज मी आजही शाहू महाराजांच्या विषयावर बोलत आहे। प्रथम आम्ही थोडे लोक नायकाला मानाचा मुजरा करून मी माझे भाषण सुरू करतो। उच्च बलिदानाचा असा साजरा व्हावा, जय जय कायतर यांचा आसमंती गळजावा। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंग या व यादाबाई यांच्या पोटी झाला। त्यांचे पूर्वाश्रमी यशवंत या होते। ते 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले। शिक्षणाशिवाय तर्णपाई नये जाणून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला। त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला व तो अंमलात आणला। त्यांनी खेड्यात शाळा सुरू केल्या। खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी कोल्हापुरात विविध जाती जमातीसाठी वसतिगृहे स्थापना केली। त्यांच्या अशा उपक्रमामुळे अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या। सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिला। पन्हाळ्यावर चहा कॉफी अब्बर यांच्या लागवडींचा प्रयोग केला। ज्योतिबावर पाण्याची सोय व्हावी म्हणून गायमुख तलाव बांधला। बाजारपेठा वसविल्या म्हणून कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे। अनेक कलांना त्यांनी आदर्श दिला। अशा या थोरयतेच्या याचाने 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। अशा या यातेच्या याचाला मी मानाचा मुजरा करून येथे माझे भाषण येथेच थांबवतो। धन्यवाद।